नमस्कार मंडळी, आज आपण जो पदार्थ बनवणार आहोत त्याचं नाव आहे बटाटा वडा। बटाटा वडा हा महाराष्ट्रातील सर्व लोकांचा आवडता पदार्थ आहे, खास करून मुंबईकरांचा। आणि मी मुंबईतून असल्यामुळे मला बटाटा वडा हा खूप आवडतो, तर मी तो आज घरी करणार आहे। तर त्यासाठी लागणारा साहित्य मी तुम्हाला सांगते। सर्वप्रथम मी इथे तेल घेतलेलं आहे, जिरा घेतलेला आहे, खायचा सोडा घेतलेला आहे, ओवा, तांदळाचं पीठ आहे, मिरची, हिंग, कोथिंबीर, मीठ, कढीपत्ता, हळद आणि हे चार बटाटे मी उकडून मॅश करून घेतलेले आहे आणि बेसन। तर साहित्य तुम्ही बघितलात, आता आपण पुढच्या प्रोसेसला सुरुवात करू। आणि पॅन मध्ये आपण थोडंसं तेल टाकूया। तेल थोडं गरम झालं की याच्यामध्ये आपण हिंग, आवडतनुसार हिरवी मिरची, कढीपत्ता, जिरं करून घेऊया आपण। हे मिक्स करून घेऊया आपण आता। आणि ह्याच्यामध्ये फोडणीला थोडीशी कोथिंबीर टाकायची, ज्यामुळे जो वास येतो तो खूपच छान येतो वास। आता परत पण थोडं घालून घेऊया। हा वास खूप छान सुटला। आता याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूया वर, गॅस बंद केला तरी चालेल। मी भाजी मस्त थंड व्हायला ठेवली जरा। भाजी थंड होईपर्यंत आपण याचं बॅटर तयार करून घेऊया। त्यासाठी आपण एक बाउल घेऊया। बाउल मध्ये तीन चम्मच बेसन, एक चम्मच तांदळाचं पीठ, थोडासा ओवा, सवयीपुरता मीठ आणि चिमूटभर खायचा सोडा टाकायचा याच्यामध्ये। सगळं मिक्स करून घेऊया आपण। हे थोडीशी हळद टाकूया आपण। सगळं मिक्स करून घेऊया आणि याच्यामधून थोडं थोडं पाणी करून ऍड करूया। थोडस पाणी टाकूया, आपलं बॅटर असं गोल राऊंड राऊंड मधून करून मिक्स करून घेऊया। बॅटर मस्त तयार झाले, जास्त पातळही नाही, जास्त घटी करायचं नाही आपल्याला। ही भाजी आता आपली थंड झाली आहे ना, आता आपण याचे छोटे छोटे गोलाकार वडे तयार करून घेऊया। असे असे वडे करून थोडेसे चपटे करायचे।
कढ़ाई गरम करूया, मी तेल टाकते. आपलं तेल गरम झालंय का बघूया आपण. तेल मस्त गरम झालंय तर आपण वडे सोडूया ह्याच्यामध्ये. प्रत्येकाची वडे करायची पद्धत वेगळी असते. माझी पद्धत थोडी वेगळी होती. काय काय जणांना प्रत्येकाच्या वड्यांमध्ये प्रकार पण वेगवेगळे आहेत. तुम्ही जसे प्रकारे वडे तयार केले तशा प्रकारे करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडतील. वडे आपण परतून घेतलेले आहेत. थोडेसे रंग थोडासा चेंज झाला की आपण वडे काढून घेऊया. कुरकुरीत होईपर्यंत तळायचे मस्तपैकी. आणि बाहेर पावसाचं वातावरण आहे आणि बटाटा वडा म्हटला तर हा हा क्या बात आहे. चहा आणि बटाटा वडा. आणि सुनील माई साहेब आमचे शूट करतात, त्यांना बटाटा वडा हा प्रकार हा खूप आवडतो. कारण आम्ही दोघं राईडला कुठेही जातो आमचा बटाटा वडा भरलेला असतो. कारण आम्हाला मुंबईचे असल्यामुळे आम्ही खूप आवडीने खातो. आम्हाला स्वस्त आणि मस्त आणि पोटभर. आम्ही सध्या गावी आहोत त्यामुळे थोडीशी मुंबईची आठवण म्हणून आम्ही बटाटा वडा घरीच करून ट्राय करून खातोय. आता आपले बटाटे वडे मस्तपैकी तयार झालेले आहेत. आता आपण मस्त काढू याला बाहेर आणि मस्त चटणी लावून मस्त खाऊयात. कारण पावसाळी एवढं वातावरण भारी वाटतंय. हा हा मला बघूनच मला तोंडाला पाणी सुटलंय. आणि आता कोरोना असल्यामुळे बाहेर खाणे हे योग्य नाही, त्यामुळे घरीच खा, सुरक्षित राहा, पदार्थ घरीच बनवा. आज घर बसला मला वडापाव भेटलाय. नेहमी आपण राजापूरला जातो, म्हणजे आपण आता गावी आहोत कोकणामध्ये राजापूर मध्ये. तर आमची जी बाजूला भूल म्हणून गाव आहे तर तिथे म्हणजे आत्याच्या मुलांचं वडापावचं दुकान आहे, तिथे जाऊन वडापाव खातो. पण चक्क आज आपल्याला घर बसला वडापाव खायला भेटलाय. अजून काय पाहिजे टेस्ट करून बघतो. मला वडापाव बरोबर ना मिरची असेल ना हो प्रतिम. मस्त झालंय. आणि त्याच्यामध्ये लसणाची चटणी टाकली आहे ना, लाल मिरची, लाल मिरचीच आहे ना, मस्त वाटतंय त्याने. मस्त झालं. तुम्ही पण घरी ट्राय करा. आपली डिश पूर्ण झाली आहे आणि सुनीलनी पण आपली डिश ट्राय करून बघितली, त्याला वडापाव खूप आवडलाय. तर तुम्हालाही आवडला असेल तर कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की सांगा की कसा झाला होता आणि घरी नक्की ट्राय करून बघा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि पुढच्या रेसिपी तुम्हाला माहिती पडतील. तर मी आता निरोप घेते.